प्रतापगडापाशी शिवरायांनी अफजल खान फाडला त्यावेळी शिवरायांचे एक अंगरक्षक होते सिद्दी इब्राहिम उर्फ इब्राहिम खान। या जीवघेण्या प्रसंगात इब्राहिम खानांनी काय केले, या घटनेनंतर एक महत्त्वाचा किल्ला जिंकण्यात यांनी मोठी कामगिरी केली होती, हा किल्ला कोणता, हे इब्राहिम खान कोण होते, त्यांना बर्बर असे का म्हटलेले आहे, ते स्वराज्याच्या तोफखान्याचे आणि आरमाराचे प्रमुख होते, हा दावा खरा की खोटा, त्यांचे पुढे काय झाले, इब्राहिम खानांचा हा अंधारात राहिलेला आणि वादग्रस्त सुद्धा ठरलेला इतिहास आहे। अर्थातच नेहमीप्रमाणे पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, प्रतापगडाजवळच्या शामियान्यात शिवरायांची आणि अफजलखानाची भेट झाली। त्यावेळी खानाचे अंगरक्षक खानाच्या पालखीसह शामियान्यापासून काही अंतरावर थांबलेले होते। शिवरायांचे अंगरक्षक देखील तेवढ्याच अंतरावर दुसऱ्या बाजूला उभे होते। शिवरायांच्या या 10 अंगरक्षकांमध्येच होते इब्राहिम बर्बर उर्फ सिद्दी इब्राहिम। भेटीच्या वेळी खानानेच प्रथम कट्यारीचा वार करताच शिवरायांनी खानाचे पोट फाडले। खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने यावेळी शिवरायांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला। तो वार अडवून शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला पट्ट्याचा घाव घालून ठार मारले। नेमके याच वेळी शिवरायांच्यावर मागून वार करणाऱ्या बडा सय्यद उर्फ सय्यद बंडाला जीवा महालेंनी छाटून टाकले। अफजल खान शामियान्यातील या झटापटीचा गडबडीचा धुमश्चक्रीचा फायदा घेऊन जखमी अवस्थेत शामियान्याबाहेर पळाला। त्याचे मुंडके शामियान्याच्या बाहेर शिवरायांचे अंगरक्षक संभाजी कावजी यांनी छाटले। या वेळेपर्यंत शिवराय शामियान्याच्या बाहेर आलेले होते। अफजल खानाला ठार मारल्याचे पाहताच खानाच्या 10 अंगरक्षकांनी शिवरायांना मारण्यासाठी सर्वांनी मिळून शिवरायांच्यावर हल्ला केला। खानाच्या त्या अंगरक्षकांनी विजेच्या वेगाने केलेले अनेक वार शिवरायांनी अत्यंत कौशल्याने हातातील पट्ट्याने आणि तलवारीने अचूकपणे अडवले। इतक्यात शिवरायांचे अंगरक्षक गर्जना करून म्यानातून तलवारी उपसून खानाच्या अंगरक्षकांच्या वर तुटून पडले। यातच होते सिद्दी इब्राहिम। शिवरायांच्या अंगरक्षकांनी अशी काही जबरदस्त तलवारबाजी केली की थोड्याच वेळात खानाच्या अंगरक्षकांची हातपाय तोडलेली डोके छाटलेली धडे जमिनीवर रक्तामध्ये माखून पडली। शिवरायांच्या अंगरक्षकांनी खानाचे अंगरक्षक अशा प्रकारे ठार केले। विशेष म्हणजे या सगळ्या धुमश्चक्रीत शिवरायांच्या अंगरक्षकांपैकी एकही अंगरक्षक मारला गेला नाही। या धुमश्चक्रीनंतर शिवराय त्यांच्या सर्व अंगरक्षकांच्या सह वेगाने प्रतापगडावर गेले। प्रतापगडावरून तोफेचा इशारा होताच खानाच्या पार गावातील मुख्य छावणीवर हल्ला करून मावळ्यांनी खानाच्या सैन्याचा नाश केला आणि प्रतापगडच्या या युद्धात शिवरायांना प्रचंड विजय मिळाला। शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी शिवरायांच्याच आज्ञेवरून लिहिलेल्या शिवभारत नावाच्या ग्रंथात ही सर्व घटना सविस्तरपणे वर्णन केलेले आहे। या शिवभारत ग्रंथात शिवरायांचे अंगरक्षक असलेल्या इब्राहिमांना परमानंद इब्राहिम बर्बर का म्हणतात या प्रश्नाच्या उत्तरातच हे इब्राहिम कोण होते याचेही उत्तर मिळते। ते असे, उत्तर पूर्व आफ्रिकेत सध्या असलेल्या इथिओपिया या देशाचे पूर्वीचे नाव आहे अबेसिनिया। या अबेसिनियाला अरब लोक अल हबश असे म्हणत असत आणि त्यामुळेच इथल्या लोकांना नाव पडले हबशी। या अबेसिनिया प्रांतातील प्राचीन काळातील प्रसिद्ध बंदर म्हणजे बर्बेरिया। यामुळेच इथल्या लोकांना प्राचीन काळातील ग्रीक लोक बर्बर म्हणत असत। यामुळेच हबशी लोकांना बर्बर हे आणखी एक नाव प्रचलित झाले होते। आजही आफ्रिकेतील इथिओपियाच्या जवळच्या सोमालीलँडमध्ये हे बर्बर नावाचे शहर आहे। थोडक्यात काय तर सिद्दी आणि बर्बर हे हबशी लोकांसाठी प्रचारात आलेले समानार्थी शब्द आहेत। शिवकाळाच्याही पूर्वी भारतामध्ये आलेल्या या सिद्धी लोकांपैकी काही जण त्यांच्या कर्तबगारीने मोठ्या पदापर्यंत पोहोचले होते। निजामशाहीचा वजीर मलिक अंबर, पन्हाळ्याला वेढा घालणारा आदिलशाही सरदार सिद्धी जोहर, जंजिरा किल्ल्याचे सत्ताधीश असलेले सिद्धी ही याचीच उदाहरणे आहेत। शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना शिवरायांना सोडवण्यासाठी शत्रू सैन्यामध्ये घुसून शत्रूंशी लढून गंभीर जखमी होऊन शत्रूच्या हाती पडलेले
सिद्धी वाहवाह आणि या वाहवाहांचे वडील शिवरायांचे सरदार सिद्धी हिलाल हे देखील आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. या स्वराज्यासाठी लढलेल्या दोन्ही सिद्धी सरदारांची शौर्यगाथा आपल्या चॅनेलवरील दोन भागामध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. ते भाग तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा. शिवरायांचे अंगरक्षक इब्राहिम बर्बर म्हणजेच सिद्धी इब्राहिम किंवा इब्राहिम सिद्धी हे इतर सिद्धी लोकांच्या प्रमाणेच मूळचे हबशी होते. हे सिद्धी इब्राहिम शिवरायांच्या स्वराज्य कार्यात केव्हा आणि कसे दाखल झाले याची माहिती मात्र उपलब्ध नाही. पण एक अंदाजच करायचं म्हटले तर इब्राहिम खान हे शहाजीराजांनी शिवरायांच्याकडे ज्या पराक्रमी कर्तबगार आणि अनुभवी व्यक्ती पाठवल्या होत्या त्यातीलच एक असू शकतात. प्रतापगडच्या युद्धानंतर शिवरायांच्या स्वराज्य कार्याच्या इतिहासात दोन वेळा इब्राहिम खान हे नाव आलेले आहे. पहिल्यांदा फोंडा किल्ल्याच्या लढाईत आणि त्यानंतर स्वराज्याच्या आरमाराच्या तीन प्रमुख सरदारांपैकी एक म्हणून इब्राहिम खान हे नाव येते. प्रतापगड युद्धाच्या वेळी ज्यांना सिद्धी इब्राहिम म्हटलेले आहे त्यांनाच इब्राहिम खान म्हटले गेलेले असणार, कारण नावापुढे खान हा शब्द लावलेले अनेक सिद्धी सरदार त्या काळी होते. शिवरायांचे सरदार सिद्धी हिलाल यांना हिलाल खान असे देखील मूळ कागदपत्रात म्हटले गेले आहे. तसेच जंजिऱ्याच्या सर्व सिद्धींच्या नावापुढे खान हा शब्द आहेच, त्यामुळेच सिद्धी इब्राहिम म्हणजेच इब्राहिम खान असे मानता येते. शिवरायांनी मोगलांच्या सुरत शहरावर हल्ला करून अमाप धनसंपत्ती हस्तगत केली, ती 1664 जानेवारीमध्ये. यानंतर शिवरायांनी तळ कोकणात म्हणजे दक्षिण कोकणात असलेल्या कुडाळ भागात स्वारी केली होती. कुडाळ प्रांत काबीज करून शिवरायांनी स्वतः फोंडा किल्ल्याला वेढा घातला तेव्हा 1664 नोव्हेंबर महिना चालू झाला होता. महाराजांनी फोंडा किल्ला कसा काबीज केला आणि यामध्ये इब्राहिम खानांनी काय पराक्रम केला याची माहिती सभासद बखरीमधून आपल्याला कळते. ही सभासद बखर शिवरायांच्या पदरी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. ही सभासद बखर आपल्याला सांगते, फोंड कोट इदलशाही होता, म्हणजे फोंडा किल्ला आदिलशाहीत होता. तेथे मोहब्बत खान राजबिंडा सरदार जबरदस्त होता. ते जागा म्हणजे फोंडा किल्ला वेढा घालून सुरुंग लावून हुडे बुरुज उडविले, फोंड घेतले, मोहब्बत खानास कौल देऊन विजापुरास जावयास निरोप दिला. तेव्हा राजियाकडील सरदार इब्राहिम खान मुसलमान मोठा धारकरी लष्करचा हजारी बरोबरी होता. त्याने कष्ट मेहनत बहुत केली. या सर्व हकीकतीतून इब्राहिम खानांचे शौर्य आणि त्यांनी किल्ल्याच्या वेढ्यात केलेली कामगिरी जशी समोर येते तसेच ते लष्करचे हजारी म्हणजे शिवरायांच्या सैन्यातील हजार सैनिकांवरील सरदार होते हे देखील कळते. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 130 वर्षांनी म्हणजे 1810 साली लिहिलेल्या चिटणीस बखरीत देखील या फोंड्याच्या लढाईचे वर्णन आहे. त्यातील शेवटचे वाक्य आहे, किल्ला फोंडे येथे महाराजांनी इब्राहिम खान याने हल्ल्याच्या समयी काम करून निशाणा बरोबर आधी गेला, त्याची नवाजीस करून त्यासच सुभा देऊन ठेवले. या मजकुरातील इब्राहिम खानांना फोंड्याचा सुभा करून ठेवले या वाक्याचा अर्थ इब्राहिम खानांना फोंडा किल्ल्याची जबाबदारी दिली म्हणजेच बहुतेक किल्लेदार म्हणून नेमले असा घेतला पाहिजे, कारण शिवस्वराज्याच्या अनेक प्रांतातील सुभेदारांच्या यादीमध्ये इब्राहिम खान हे नाव कुठेच येत नाही. तसेच त्यावेळी कुडाळ राजापूरसह स्वराज्याच्या या प्रांताचे सुभेदार राहुजी सोमनाथ हे होते. फोंडा किल्ला 1664 नोव्हेंबरमध्ये स्वराज्यात दाखल झाल्यानंतर 4 महिन्यांनी औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजा जयसिंग मराठ्यांच्या स्वराज्यावर चालून आला. 1665 जूनमध्ये शिवरायांनी या जयसिंगाबरोबर तह केला. या तहानुसार जयसिंगाच्या मोगली सैन्याबरोबरच शिवराय स्वतःचे सैन्य बरोबर घेऊन विजापूरच्या आदिलशाहीच्या मुलखावर चालून गेले होते. यावेळी आदिलशहाने तळ कोकणात पाठविलेल्या फौजेने फोंडा किल्ला 1665 ऑगस्टमध्ये पुन्हा काबीज केला. म्हणजे जेमतेम 9 ते 10 महिनेच फोंडा किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात होता. या 9-10 महिन्याच्या काळात इब्राहिम खान हे सुभेदार राहुजी सोमनाथांच्या हाताखाली फोंडा किल्ला सांभाळत असावेत. 1664 साली झालेल्या फोंड्याच्या लढाईनंतर
इब्राहिम खानांचे नाव इतिहासामध्ये कुठेही आलेले नाही, तसेच त्यांचे पुढे काय झाले याची काहीही माहिती सध्या उपलब्ध नाही. इब्राहिम खान नावाच्या व्यक्तीबद्दल, ते शिवरायांच्या स्वराज्याच्या तोफखान्याचे प्रमुख होते आणि आरमारात मोठे अधिकारी होते अशी माहिती प्रचलित आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे ते आता बघूया. इब्राहिम खान हे स्वराज्याच्या तोफखान्याचे प्रमुख होते हे वाक्य गोविंद पानसरे या लेखकाने लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील आहे. या वाक्याला काहीही ऐतिहासिक पुरावा नाही. इब्राहिम खान या नावाचा व्यक्ती शिवरायांच्या स्वराज्याच्या तोफखान्याचा प्रमुख कधीही नव्हता. ही सरळ सरळ बिन पुराव्याची मारलेली एक थाप आहे. इब्राहिम खान या नावाचे एक तोफखान्याचे प्रमुख मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहेत, पण ते शिवछत्रपतींच्या निधनानंतर 80 वर्षांनंतर होऊन गेले. हे इब्राहिम खान 1761 साली मराठे विरुद्ध अब्दाली यांच्यात झालेल्या पाणीपतच्या सुप्रसिद्ध लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना मारले गेले. हे इब्राहिम खान शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते असे म्हणणे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. असाच प्रकार इब्राहिम खान हे स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख होते या समजुतीबद्दल देखील आहे. या समजुतीला सभासद बखर कारणीभूत आहे. या सभासद बखरीमध्ये शिवरायांच्या स्वराज्यातील मंत्री, अधिकारी, सुभेदार, सरदार यांची यादी दिलेली आहे. या यादीमध्ये आरमारी सरदारांची जी 3 नावे आहेत ती म्हणजे इब्राहिम खान, दर्या सारंग आणि माया नाईक. आरमारी सरदारांच्या या नावामधील सर्वात मोठी गफलत म्हणजे या यादीमध्ये स्वराज्याच्या आरमाराचे एक सरदार दौलत खान यांचे नावच नाही. मराठ्यांच्या, इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांच्या देखील शिवकालीन कागदपत्रांमध्ये दौलत खानांचे नाव मराठ्यांच्या स्वराज्याच्या आरमाराचे एक सरदार म्हणून अनेक वेळा आलेले आहे. तसेच दर्या सारंग आणि माय नाईक यांचे देखील नाव या कागदपत्रांच्या मध्ये नमूद झालेले आहे, पण इब्राहिम खान हे नाव मात्र त्या काळच्या कुठल्याही कागदपत्रात मराठ्यांच्या स्वराज्याच्या आरमाराचे सरदार म्हणून एकदा सुद्धा आलेले नाही. सभासद बखरीमध्ये दौलत खानांच्या ऐवजी इब्राहिम खान हे नाव सरदार म्हणून दिले गेले आहे हे यातून स्पष्टपणे कळते. कारण मूळ अस्सल कागदपत्रांसह असलेले दौलत खान हे नाव वगळताच येत नाही. म्हणजे इब्राहिम खान हे नाव मान्य केले तर दौलत खानांना वगळावं लागते, पण दौलत खान तर पुराव्यानिशी आहेत आणि इब्राहिम खान नावाला पुरावाच नाही. तेव्हा इब्राहिम खान हे नाव आरमारी सरदारांच्या यादीमधून वगळावे लागते. थोडक्यात काय, इब्राहिम खान हे शिवरायांच्या स्वराज्यात तोफखाना प्रमुख होते आणि ते आरमाराचे सरदार होते. या दोन्हीही बाबी बिन पुराव्याच्या म्हणजे साफ चुकीच्या आहेत. शिवछत्रपतींच्या पदरी असलेले सिद्धी इब्राहिम हे प्रतापगड युद्धाच्या वेळी शिवरायांच्या 10 अंगरक्षकांच्या मध्ये होते. अफजल खानाच्या शिवरायांच्यावर चालून आलेल्या 10 अंगरक्षकांना ठार मारण्यात त्यांनी शिवरायांच्या इतर 9 अंगरक्षकांच्या बरोबर मोठे शौर्य गाजवले होते. फोंड्याच्या किल्ल्याला शिवरायांनी वेढा घातला त्यावेळी इब्राहिम खान शिवरायांच्या सैन्यात 1000 सैनिकांच्या वरील सरदार होते. फोंडा किल्ला जिंकताना त्यांनी खूप कष्ट मेहनत केली होती. यामुळेच फोंडा किल्ल्याची जबाबदारी शिवरायांनी इब्राहिम खानांना दिली असे चिटणीस बखर आपल्याला सांगते. 1659 साली झालेल्या अफजल वधाच्या घटनेपासून 1665 साली फोंडा किल्ला पुन्हा आदिलशाहीने जिंकून घेतला त्या काळापर्यंत, म्हणजे जवळपास 6 ते 7 वर्षे इब्राहिम खानांनी एकनिष्ठेने स्वराज्य सेवा केली. पण त्यानंतर पुढे त्यांचे काय झाले हे मात्र अजूनही अज्ञातच आहे. तर मित्रांनो, अशीही शिवरायांचे अंगरक्षक आणि स्वराज्याचे हजारी सरदार असलेल्या इब्राहिम खानांची शौर्यगाथा. हा सर्व इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा. व्हिडिओतील माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल, तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.